बोला सर. माझा जन्म 23 सप्टेंबर 1936. हो सर. येस सर. नोव्हेंबर 1936 प्राथमिक शिक्षण जे माझं लातूरला झालं ते निजामच्या चळवळीमध्ये निजामच्या राजामध्ये झालं म्हणजे उर्दू मीडियम मध्ये झालं. उर्दू मीडियम मध्ये झाल्यानंतर शाळा कुठे होती सर? तिथे ते गव्हर्नमेंट हायस्कूल लातूरला होती. काय नाव? त्या शाळेचं नाव होतं मदरसा फोकान्या उस्मानिया तालुके लातूर. त्यावर सामान्य प्रार्थना म्हणायची प्रेयर. ती प्रेयर अशी होती की सलामत रहे बादशाह दखन, म्हणजे दक्षिणेकडला बादशाह सुखी राहू अशी प्रार्थना म्हणायची. पुन्हा आम्ही वर्गात जायचं. मग त्या प्रार्थनेनंतर आम्हाला बी एस व्यंकटराव निजामच्या राजामध्ये शिक्षण मंत्री होते आणि ही वॉज अवर पर्सन बिलॉंग टू शेड्यूल कास्ट. त्यांनी शेड्यूल कास्ट ट्रस्ट फंड स्थापन केली आणि त्या ट्रस्ट फंडातून आम्हाला वैयफा मिळत होता. प्रत्येक महिन्याला किती 10 रुपये आणि ते वैयफा आम्ही गोळा करायचा आणि ते गोळा केलेला वैयफा घेऊन आम्ही आई वडिलाकडे द्यायचं. मग आमचं जीवन कसं राहायचं त्यावेळेस संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये विशेष करून निजामच्या राजामध्ये अशी चळवळ होती की आम्ही गावकी करायचे लोक. संध्याकाळी मी दिवसभर शाळा शिकायची, संध्याकाळी भाकरी मागायच्या, भाकरी मागायच्या, भाकरी गोळा करायच्या आणि नंतर मग ते हे जनावरं जी मरत होते ना त्यांच्या जी मांस मच्छ जी चाण्या जी राहत होत्या त्याच्यामध्ये आम्ही टाकायचं आणि शिजून कुटके उकळून खायचं आणि सकाळी पुन्हा शेण गोळा करायचं मार्केटमध्ये. ते शेण येऊन ब्राह्मण गिरल्या येऊन थोडं थोडं टाकायचे पुन्हा भाकरी आणायच्या. नंतर मदरशी फोकान्या उस्मानिया लातूरच्या शाळेत आम्ही शिकायचं आणि सकाळी उठल्या उठल्या प्रार्थना म्हणायची. मग आमच्या अंगावर कपडे कसे राहायचे हे पूर्ण हाफ पॅन्ट मधून एक जांग राहायची कारण पाठीमागं फाटलेला असायचं. मग आम्ही कुर्ते झाकून तो वर्गात जायचं शाळेत आणि उर्दू मीडियमची शाळा होती. उर्दू मीडियमची त्यावेळी तुमच्या सोबतचे शिक्षक वगैरे काही? आता सर्व मिळेल सर. तुम्ही नाव सांगा फक्त. त्यावेळेची माझे जे मित्र होते की प्रल्हाद शाक्यमुनी जो आता उष्मा ह्याला आहे तो सोलापूरला आहे तेवढा एकच जिवंत आहे, बाकी सगळे वारले. बाकी माझे गुरुजी होते हे भास्करराव पंडारे त्यांनी आणि माझे सासरे होते गुरशीदाप्पा शिवाप्पा कमळे त्यांनी 5-6 रुपयाचे जमा केले. माझे मित्र होते काही डॉक्टर जब्बार खान यांनी काय पैसे दिले. माझे दुसरी तिथं लोक होते त्यांनी पैसा गोळा केले. म्हणे काशीनाथ तू आता उस्मानिया विद्यापीठात तू शिकायत जा परंतु हैदराबादला तुझं शिक्षण होणार नाही, तू औरंगाबादला जा तिथं बाबासाहेबांचं कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव पी एस कॉलेज आहे. मिलिंद नव्हतं त्यावेळेला? त्यावेळेस मिलिंद नव्हतं. पी एस कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये वसतिगृह आहे की बाबासाहेबांनी स्थापन केले आणि औरंगाबादला त्यावर दोनच कॉलेज होते एक पी एस कॉलेज आणि दुसरं गव्हर्नमेंट कॉलेज हे दोन कॉलेज होते आणि नांदेडला एक कॉलेज होतं. मग तिथं आपली व्यवस्था नसल्यामुळं माझ्या आई वडिलांना आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र मंगळसूत्र तोडले आणि पैसे दिले दामणे ते माझी आई. त्यांचं काय नाव? लक्ष्मीबाई. आणि वडील काय करतात? वडील वैजनाथराव लक्ष्मीबाई वैजनाथराव सूर्यवंशी. वडील काय काम करायचे? वडील म्युन्सिपाल्टीत काम करते सर, बागेत काम करते. म्युन्सिपाल्टीमध्ये लातूरला? हा लातूरला म्युन्सिपाल्टीमध्ये बागेत काम करते ते. मग मी त्यांना काय म्हणजे काय इन्कम काय किती मिळायचं महिन्याला? समजा महिन्याला काय 85 रुपये मिळत होते. आम्ही 8 लेकर होतो त्यावेळेस 5 जण भाऊ आणि 3 बहिणी इतकं आम्ही माझ्या वडिलाच्या एकट्या पगारावर चालत होतं. परंतु आम्ही इतर व्यवसाय करायचा, गावामध्ये जायचं मात्र गोळा करायचं, मार्केटात जायचं मात्र गोळा करायचं, ते ठेवून मग पुन्हा वाळू घालायचं. मात्र म्हणजे काय? मात्र म्हणजे ते धान्य वगैरे असतं ना मार्केटमध्ये, मार्केटमध्ये ते गोळा करून मग आम्ही त्याची ज्वारीची भाकरी खायची आणि हा दुसरा व्यवसाय गावामध्ये जाणे भाकरी मागणे. सकाळी उठणे शेण प्रत्येक ब्राह्मण देशपांडे गेला जाऊन यायचं आणि ती भाकरी घेऊन आमचा व्यवसाय घेतात. कसं करून मग आमच्या कॉलेजमध्ये शाळेत मी एक उत्कृष्ट प्लेअर होतो व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल कोणतं होतं सर ते? साल कोणतं होतं ते? मी जवळ होतो त्यावर ते साल सर 1948-49-50 पर्यंत. अच्छा शाळेमध्ये आणि 1953-54 पर्यंत मी मॅट्रिकला आलो स्वातंत्र्य झालं. नंतर
नंतर ते शाळेचं मीडियम बदललं, मराठी मीडियम सुरू झालं. मग माझा विषय, माझा अगदी पाठीमागे शिक्षणाची कसली परंपरा नव्हती. बरोबर. घरामध्ये मी एकटा शिकलेला, फक्त एकटे मग नंतर मी पास झालो. मॅट्रिक पास झाले चोपन्नला पास झालो की औरंगाबाद झाल्यानंतर पहिल्यापासून वर्गामध्ये ज्यावेळेस मी गेलो तर आम्हाला प्राचार्य कोण होते ते चिटणीस साहेब चिटणीस सर होते. मग इंग्लिश कोण शिकवायचे आम्हाला? वानखेडे सर, डॉक्टर मानव वानखेडे हे आम्हाला इंग्लिश शिकवायचे. आणि इकॉनॉमिक्स कोण शिकवायचे? तर मूर्ती म्हणून होते केरळची मूर्ती डॉक्टर मूर्ती, ते मला इकॉनॉमिक्स शिकवत होते. आणि हिस्ट्री कोण शिकवायचे? डॉक्टर आर एस गुप्ते नंतर विद्यापीठात लागते, विद्यापीठातले गुप्ते सर शिकवायचे. नंतर पॉलिटिकल सायन्सला कोण होते? मुरली हरी होते. ते असे करून मी इंटरला नापास झालो सर, कारण इंग्लिश मीडियम इकडं असल्यामुळे मला काहीच येत नव्हते. त्यावेळी तुमचे मित्र वगैरे कोण होते समजा तुमच्यासोबत शिकणारे? माझ्यासोबत शिकणारे गवई होते, गवई तो देखील वाढला. निकाजी होते, एम एस निकाजी होते. पुन्हा आपले धांडे होते नागपूरचे, पुन्हा आपले भागे कुसभागे ते होते नागपूरकडे. म्हणजे सर्व माणसं ते होते, कधी गेले. मी प्लेअर असल्यामुळे मला कसलीही सवय लागली नाही. बाबासाहेब मला नेहमी जवळ घ्यायची. रेसलिंगमध्ये मी उस्मानिया विद्यापीठामध्ये पहिला आलो, कुस्तीमध्ये. हो, कुस्तीमध्ये मला त्यांनी पाठवून दिले बेंगलोरला. तिथं पहिला आलो मी. बाबासाहेबांनी तर राहिलं त्यावेळेस टेलिफोन वगैरे काही नव्हता ना, पण टेलिग्राम केला. त्यावेळेस मेजर शर्मा होते आम्हाला फिजिकल इन्स्ट्रक्टर, त्यांनी डोक्यावर नापास जरी झालो मी इंटरला तरी मला वृष्टीग्रामध्ये फ्री स्टुडंट म्हणून ठेवलं त्यांनी. हो काय आपल्या या वृष्टीग्रामध्ये पहिले विद्यार्थी या वृष्टीग्रामचे. त्यावेळेस माझ्याबरोबर 10 लोक होते सर. माझ्या रूममध्ये 4 जण होतो आम्ही. माझ्या रूममध्ये रोकडी होती, एक मिनिट, माझ्यावर रोकडी होती. नंतर आपले गजबे होते, वानखेडे होते, गवई होते, नंतर साळवी होते. ते माझ्या रूममध्ये राहायचे. ते बिचारे पास झाले कारण त्यांच्या नागपूरकडे असल्यामुळे त्यांच्या पाठीमाग एक संस्काराची शिक्षण क्षेत्राची परंपरा होती. त्या परंपरेचा दिनक्रम कसा होता मग तेव्हा हॉस्टेलमध्ये असताना? दिनक्रम कसा असायचा जेव्हा? तर सकाळी आम्ही 5 उठायचे, फिजिकलला जायचे कॉलेजमध्ये पडत, व्यायाम वगैरे करायचा. तिथून आल्याबरोबर ताबडतोब मेसमध्ये जायचं, स्नान वगैरे करायचं, जेवण वगैरे पद्धतशीर घ्यायचं सर. तिथे जेवण झालं की लगेच ताबडतोब कॉलेजला जायचं. कॉलेजून आलं की जो काय अभ्यासक्रम आहे तो, परंतु माझे इंग्रजी अतिशय वीक होतं सर, मला इंग्रजी कळत नव्हतं. मग बाबासाहेब मला बहिणी होते आणि हा नापास कसा होतो वानखेड्यांना बोलून घेतलं. डॉक्टर वानखेडे चिटणीस साहेब होते, मी गेस